जय भवानी जय शिवाजी। हिवंदगडाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे, आपण शांतपणे ऐकून घ्यावी। नाशिक जिल्ह्यातील पूर्व व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत किल्ले 18 किल्ले आहेत। त्यापैकी हिवंदगड हा प्रमुख किल्ला होता। किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठे बन अधोरेखित करतात। अचला मोहनदर या दोन टेहणीच्या किल्ल्याची निर्मिती हिवंदगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती असावी। इतिहास इसवी सन 1636 हिवंदगड निजामशाहीच्या ताब्यात होता। मुघल बादशाह शाहजहानने नाशिक भागातील किल्ले काबीज करण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपविली। शाहिस्तेखानाचा सरदार अलीवर्दी खानाने हिवंदगड जिंकून घेतला। इसवी सन 1670 शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला। सुरत करंजा सारख्या शहराची लूट, मुघलांचे किल्ले जिंकून घेणे हे शिवाजी महाराजांच्या कारवाईमुळे औरंगजेब बादशाह संतापला होता। त्याने आपल्या दक्षिणेत असलेल्या सरदाराला महाबत खानास हिवंदगड घेण्याची आज्ञा केली। महाबत खान नाशिकला असलेल्या दिलेरखानाला सोबत घेऊन त्याने हिवंदगडाला वेढा घातला। महाबतखानाने महादरवाजावर तर दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे लावले। एक महिना झाला तरी हिवंदगड दाद देत नव्हता। या दरम्यान दंतकथेत शोभावी अशी घटना घडली। या घटनेची नोंद भीमसेन सक्सेनाच्या तारीखे दिलकुशा आणि जेथे शका वलितही सापडते दिलेरखानाच्या छावणीत एके दिवशी एक ज्योतिषाला त्याने दिलेरखानासमोर पेश करण्यात आला। त्याला किल्ला कधी हाती येईल असं विचारल्यावर त्याने साखर मागवली। साखरेने त्याने हिवंदगडाचा नकाशा काढला। साखरेनेच महाबत खान आणि दिलेरखानाचे मोर्चे दाखवले। त्यानंतर त्याने आपल्या पिशवीतील पेटून एक मुंगळा बाहेर काढला आणि त्या साखरेच्या किल्ल्यावर सोडला। त्या मुंगळ्याने महाबत खानाने महादरवाजावर लावलेल्या मोर्चाकडे गेला। त्यानंतर तो दिलेरखानाच्या मोर्चाकडे गेला, तिकडून किल्ल्यात प्रवेश केला। त्यावरून ज्योतिषाने गणित मांडली आणि सांगितले की महाबत खानाकडून महादरवाजावर निखराचा हल्ला होईल, पण 6 किल्ला दिलेरखानाच्या मोर्चाकडून हस्तगत होईल। ज्योतिषाने सांगितले भविष्य 6 खरे ठरले। महाबत खानाने महादरवाजावर तिकट मारा केला। किल्ल्यावरील दारू गोळा धान्य संपत आले होते, त्यामुळे मराठ्यांनी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला। महाबत खान निकराने किल्ला लढवत असल्यामुळे त्याच्याकडे जाण्यात अर्थ नव्हता, म्हणून मराठ्यांनी आपला दूत दिलेरखानाकडे पाठवला व किल्ला देण्याची इच्छा व्यक्त केली। दिलेरखानाने मराठ्यांना किल्ल्याबाहेर सुखरूप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला। इसवी सन 1818 सर प्रॉत्तर याने किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला। पाहण्याची ठिकाणे दरे गावातून हिवंदगडाचा डोंगर नाल्याच्या आकारात पसरलेला दिसतो। हिवंदगडाच्या बाजूला बुद्ध्या डोंगर आहे, त्याच्या बाजूला असून एक डोंगर आहे। गावातील मारुती मंदिरापासून चढायला सुरुवात केल्यावर आपण बुद्ध्यानी त्याच्या बाजूचा डोंगर ह्यामधील गळीत पोचतो। गळ चढून बुद्ध्या डोंगराला वळसा घालून आपण बुद्ध्या आणि हिवंदगडाच्या मधल्या गळीत येतो। गळ चढून गेल्यावर डाव्या बाजूला बुद्ध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायऱ्या आणि वरच्या बाजूस बुरुज दिसतो। ह्या पायऱ्यावर माती पडलेली आहे, त्यामुळे ह्या पायऱ्या काळजीपूर्वक चढून गेल्यावर आपण बुरुजापाशी पोचतो। बुरुजाच्या पुढे एक सुकलेलं टाक आहे, पुढे गेल्यावर 2 खराब टाकी आहेत। बुद्ध्याच्या माथ्याला वळसा घातल्यावर अजून एक बुरुज पाहायला मिळतो। बुद्ध्याच्या माथ्यावर 4 पाण्याच्या टाक्या आहेत, त्यापैकी एक बुजलेला आहे। माथ्यावर एक शेंदूर लावलेला दगड आहे। बुद्ध्याचा माथा छोटा असल्याने अर्धा तासात बुद्ध्या पाहून परत हिवंदगड आणि बुद्ध्याचा मधल्या गळीत उतरून 10 चढल्यावर आपण हिवंदगडाच्या माथ्यावर पोचतो। माथ्यावर पोचल्यावर डाव्या बाजूला एक टेकडी आहे, पण त्यावर कुठलेही अवशेष नाहीत। गडावरील महत्त्वाचे अवशेष गडाच्या मध्यभागी दिसणाऱ्या टेकडीच्या आसपास आहेत, त्यामुळे टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी। साधारणपणे आपणास 10 उद्ध्वस्त वाड्यांच्या अवशेषापाशी पोचतो। इथे भरपूर उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष पसरलेले आहेत, त्यावरून ह्या ठिकाणी गडावरील मुख्य वस्ती होती ह्याचा अंदाज बांधता येतो। त्यापैकी एक मोठ्या
कोसळलेल्या वाड्यांच्या बागच्या बाजूला तलाव आहे. त्या तलावाच्या काठावर मारुती आणि सप्तशृंगी देवीची मूर्ती आहे. तलावाच्या काठी एक उद्ध्वस्त कोठाराची इमारत आहे. तलावाच्या आजूबाजूचे हे अवशेष पाहून गडावरील टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. टेकडीपाशी पोचल्यावर टेकडी उजव्या हाताला ठेवून व दरी डाव्या हाताला ठेवून चालायला सुरुवात करावी. इथे डाव्या बाजूला दरीच्या टोकाला कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा खालच्या अंगाला असल्यामुळे वरून दिसत नाही. गुहेत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या, पण आता त्या नष्ट झाल्याने काळजीपूर्वक खाली उतरावं लागत आहे. गुहेत एक सुकलेलं पाण्याचं टाक आहे. गुहा सध्या राहण्यायोग्य नाही. गुहेतून दूरवरचा परिसर दिसतो. गुहा पाहून वर येऊन परत टेकडी उजवीकडे ठेवत पुढे गेल्यावर पाण्याचं टाक लागतं. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या बाजूला एक दगडाची तुटलेली ढोणी आहे. खंडोबाची एक अश्वारूढ मूर्ती आहे. टाक्यातलं पाणी पिऊन टेकडीत चढून जावे. टेकडीवर उद्ध्वस्त घरांचे चौथरे आहेत. एक बुजलेला टाक आहे. टेकडीवरून गडाचा पसारा आणि टेकडीच्या टोकाला टोकाखाली असणारा बांधीव तलाव दिसतो. त्या तलावाच्या दिशेने खाली उतरावे. तलाव पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कड्याखाली दरेगावाच्या दिशेला कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहण्यासाठी जाण्यासाठी अरुंद वाट आहे. त्यावर घसारा स्त्री असल्याने जपून जावे. गडावरील ह्या दोन्ही गुहा गडाच्या पठाराच्या खालच्या बाजूस खोदलेल्या असल्याने वरून त्याचा अंदाज येत नाही. माहितगार बरोबर असल्यास ह्या गुहा पाहता येतात. गुहा पाहून परत पठारावर येऊन पुढे चालत गेल्यावर आपण उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारापासून पुढे पडल्यावर कातळात कोरून काढलेला सर्पिलाकार मार्ग आणि पायऱ्या पाहायला मिळतात. त्या काळी किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग होता. राजमार्ग उतरून गेल्यावर आपण एका अरुंद पठारावर येतो. येथे एक पाण्याचे मोठे सुकलेले टाक आहे. टाक पाहून पुढे गेल्यावर वाट खाली उतरते. या वाटेने एक छोटा वळसा मारल्यावर कातळात कोरलेली खांब असलेली गुहा दिसते. ही गुहा राहण्यायोग्य नाही. किल्ल्यावरून अचला, मोहनदर, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या, जावळ्या, घोडफ ही रांग पाहायला मिळते. राहण्याची सोय किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. दरे गावातील मारुती मंदिरात 30 जणांची सोय होते. जेवणाची व्यवस्था आपण स्वतः करावी. पाण्याची सोय गडावर पाण्याची टाकी आहे. त्यात फेब्रुवारीपर्यंत पाणी मिळू शकते. धन्यवाद मित्रांनो. जय भवानी, जय शिवाजी. आपणास कसा व्हिडिओ वाटला त्याबद्दल आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि हा माझा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.